कर्नाटकात निवडणुकीची रणधुमाळी ही सुरू झाली की चर्चा होते सर्वाधिक श्रीमंत उमेदवाराची. तिसऱ्या टप्प्यामध्ये आता 7 मे रोजी 11 जागांवर मतदान हे पार पडत आहे. तिसऱ्या टप्प्यातील सर्वात श्रीमंत उमेदवारांच्या यादीमध्ये भाजप आघाडीवर आहे. सर्वात कमी मालमत्ता असलेल्या उमेदवारांमध्ये 3 अपक्ष उमेदवारांची नावं सुद्धा सामील आहेत. शाहू महाराज यांच्याकडे सर्वाधिक संपत्ती आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्याकडे एकूण 342 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर उदयनराजे भोसले आणि रणजित सिंह निंबाळकर यांच्या श्रीमंती बाबतीत सुद्धा ते अग्रेसर आहेत. तर महाराष्ट्रातील कोल्हापुरातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणारे इरफानजन हे सर्वात कमी श्रीमंती असणार आहेत. तर छत्रपती शाहू महाराज यांच्याकडे 342 कोटी, तर उदयनराजे भोसले यांच्याकडची संपत्ती 223 कोटी, तर रणजित सिंह निंबाळकर यांच्याकडे 205 कोटी इतकी संपत्ती याची नोंद झालेली आहे.